नमस्कार, तर आज आपण बनवणार आहे रताळ्याची खीर। तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला उकडलेला एक रताळ्याचा किस एक वाटी घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, 2 चमचे तूप, इलायची पावडर आणि 3 वाट्या दूध घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये बदामाचे काप टाकून घ्यायचे आणि तेलात परतून घ्यायचं थोडासा कलर चेंज होईपर्यंत। वरून आता किस टाकून घ्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर हा किस आपल्याला 2 ते 3 मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि ह्याला सारखं हलवत राहायचं, खाली चिटकला नाही पाहिजे। आता यामध्ये आपण दूध टाकून घ्यायचं वरून। दूध टाकल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला 1 जीव होईपर्यंत हलवत राहायचं, ह्याला असं खाली चिटकलं नाही पाहिजे। हे आता हे 1 जीव झाल्यानंतर यामध्ये वरून साखर टाकून घ्यायची। साखर टाकल्यानंतर आता मीडियम गॅसवर हे मिक्स करत राहायचं। साखर पूर्णपणे विरघळली की मग याला एक बारीक गॅसवर उकळी काढून घ्यायची। हे सारखं मिक्स करत राहायचं। हे पहा, आता छान उकळी आली आहे। आता यामध्ये आपण वरून इलायची पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे आपली रताळ्याची खीर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।